शिवसेनेच्या संदर्भात काल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा सर्वांनाच बंधनकारक आहे, परंतु ह्या निर्णयाचा आदर होईल का याच्याबद्दल मला असणारी शंका आहे. संविधानाने आणि पार्लमेंटने दोघांनीही ही दक्षता घेतली की इलेक्शन कमिशन कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही किंवा त्यांच्यावरती शिंतोडे उडल्या जाणार नाहीत अशी दक्षता घेतली. परंतु इलेक्शन कमिशनने स्वतःच्याच अधिकाराखाली सिम्बॉल ऑर्डर 1968 जी काढली त्यामध्ये सेक्शन 15 प्रमाणे एखाद्या पक्षामध्ये सिम्बॉलच्या संदर्भात डिस्प्यूट झालं तर आम्हाला हस्तक्षेप करता येतो असा प्रावधान केला. पहिल्यांदाच मी असं मानतोय की सुप्रीम कोर्टाला संधी आली होती की सेक्शन 15 ऑफ द सिम्बॉल ऑर्डर हे संविधानिक आहे की नाही याची तपासणी करण्याची, परंतु दुर्दैवाने ती तपासणी झाली नाही तर इलेक्शन कमिशनला सेनेचं मॅटर डिसाईड करा म्हणून असं सांगण्यात आलं. मी दुर्दैव असं मानतो की आतापर्यंत संविधानाने आणि पार्लमेंटने इलेक्शन कमिशनची जी न्यूट्रॅलिटी ठेवली होती ती ह्या निर्णयाने कॉम्प्रोमाइज झालेली आहे आणि यापुढे पक्षाचं डिस्प्यूट हे इलेक्शन कमिशन डिसाईड करेल असा जो संदेश गेलेला आहे हा चुकीचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. याचं कारण की इलेक्शन कमिशनला आपण फ्रँकनस्टाईन करायला निघालोत का ही दाट शक्यता त्या ठिकाणी येते आणि म्हणून ह्या निर्णयाचा पुनरावलोकन सुप्रीम कोर्टाने करावा अशी विनंती वंचित बहुजन आघाडी करत आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.